आरुही तुझ्या मैत्रीण मस्त आहेत एकदम कूल. अगं लहानपणापासून आम्ही एकत्र राहिलोय ना, त्यामुळे आम्हाला खूप वाटतं एकमेकींबद्दल. एक वेगळाच बॉन्ड क्रिएट झालाय आमच्यात. ती रुही तर काय भारी पोरगी आहे ग, एकदम गोडे अगती. लहानपणापासूनच ना ती खूप हुशार आहे माहितीये. तिला ना शिक्षणाची खूप ओढ होती आणि आता बघ PhD केली आहे तिने. खरंच खूप कौतुक आहे तिचं. अनघा अनाथ आश्रमात राहणं आणि अनाथ म्हणून राहणं हे काय असतं ना, हे मी तुला नाही सांगू शकत. तुला माहितीये अनेक लोक त्यांचे वाढदिवस सेलिब्रेट करायला आमच्या आश्रमात येतात, आमच्या बरोबर त्यांचा छान दिवस घालवतात, दिवसभर तिकडेच असतात आणि मग निघून जातात. पण ते सगळंच तेवढ्यापुरतं असतं ग, ते आमचे कोणीच नसतात. आपलं हक्काचं माणूस नसणं हे फिलिंग खूप पेनफुल आहे अनघा. मी समजू शकते आरोही. आणि सगळ्याच मुली माझ्यासारख्या नशीबवान नसतात ना, त्यांना तुमच्यासारखी गोड माणसं मिळत नाहीत. तुला माहितीये मला कायम असं वाटतं माझ्या आश्रमातल्या सगळ्या मुलींना ना छान घरं मिळावी, हक्काची माणसं असावी, एखादा छान लाईफ पार्टनर मिळावा. मिळेल त्यांना सुद्धा आयुष्यात सगळं काही मिळेल. मी देवाकडे प्रार्थना करेन सगळ्यांचं सगळं चांगलं होईल, बघच तू. फिंगर्स क्रॉस्ड. येस. काय ग, काय होत पोटात खूप दुखतंय ग. अग तू अग तू सीट बेल्ट का काढलास? काय कळलं का? नाही नाही, दोघींचे फोनही लागत नाहीयेत. दोघींचे फोन लागत नाहीत का? हो ना. पण आणखी काय करतोय? पण नॉट रिचेबल आहे तू. अरे मग त्या कोणाकडे गेले? त्या मैत्रिणीचा नंबर असेल ना तुमच्याकडे, त्यांना फोन करून बघा. नाही तिचा नंबर नाहीये, कारण त्या लगेच परत येणार होत्या ना, त्यामुळे मी नंबर नाही घेतला. हो रे, माझ्याही डोक्यात नाही आलं, घ्यायला हवा होता नाही का? हरकत नाही. यश, तुझ्याकडे आरोहीच्या आश्रमातल्या माईंचा नंबर आहे का? हो आहे. मग त्यांच्याकडे त्या कर्जतच्या मैत्रिणीचा नंबर असेल ना? हो रे खरंच. अरे त्या माईंना फोन करून बघ बरं, त्यांच्याकडनं मिळेल नंबर. हो करतो. खरं म्हणजे त्या दोघींना तिथे जाण्याची परमिशनच द्यायला नको. त्यात आरोहीची अवस्था हो ना, चुकलंच माझ. उगीच मी त्यांना जा म्हणून सांगितलं. कालपासून काही ना काही आपल्याकडून घडतच होते. मला काही बाई विचार यायला लागतात मग. आजी प्लीज, अगर रेंज नसेल त्यांना किंवा दोघींचे फोन चार्ज नसतील ठीक आहे. हा दोघींचे फोन एकदम बंद होऊ शकतात एकच वेळी?